विशाल विविध सहकारी सोसायटीची या ठिकाणी निवडणूक लागलेली होती आणि या निवडणुकीमध्ये माकने यांच्या पॅनलनं घवघवीत यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे. आपण नगरपंचायत निवडणूक पाहिली असेल, याही निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःच्या अस्तित्व सिद्ध करत त्यांनी निवडणुकीमध्ये यश संपादन केलं होतं आणि पुन्हा सर्व विरोधक एकत्र येत त्यांना चितपट करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बाजी पुन्हा माकने यांच्या पॅनलनं मारलेली आहे. आज आपण त्यांच्यासोबत आहोत, त्यांचे सर्व उमेदवार आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्या या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना आपण त्यांच्या भावना या ठिकाणी जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत विठ्ठलरावजी माकने. साहेब नमस्कार, महाभारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. काय सांगाल, हा विजय कसा आहे? आणि आपण चाकूर नगरपंचायतची निवडणूक पाहिलेली आहे, त्यानंतर सोसायटीची निवडणूक, अनेक वर्ष आपण या सोसायटीचे चेअरमन राहिलेले आहात, काय सांगाल, कशा प्रकारचा आनंद होतोय आज? पुन्हा आनंद म्हणल्यापेक्षा अशा निवडणुका मी माझ्या आयुष्यामध्ये 33 वर्षात भरपूर केल्या. आता ह्यावेळेस मला बघायचं होतं की माझं वय 70 वर्ष झालेलं आहे. 70 वर्ष झाल्याच्यानंतर कधीतर थांबायला पाहिजे म्हणून आमचे बंधू गोविंदरावर जबाबदारी सोपवण्याच्या दृष्टिकोनातून मी हा हे पॅनल उभा केलं. तर मला आत्मविश्वास होता चाकूरची जनता ही 100% माझ्या मागे आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल, बंद करा, तुमचं लक्षात येत असेल तुम्हाला सुद्धा मतदानाच्या टक्केवारीवर असला विजय, असला विजय तुम्हाला कधीच पाहता येणार नाही. म्हणजे मी काही कुठल्या फार राजकीय मला अस्तित्व आहे अशातली कुठली बाब नाही, पण माझ्या आयुष्यामध्ये मी काही सत्कर्म केलं आहे त्याचं हे फळ मिळाल्याचं मला अत्यानंद झाला. आणि आताही म्हणतो आहे मी की येणाऱ्या 5 वर्षामध्ये गोविंदरावच्या माध्यमातून आणि त्यांच्यासोबत आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी अपूर्ण राहिलेल्या आहेत म्हणल्यापेक्षा नाविन्यपूर्ण गोष्टी चाकूरच्या इतिहासामध्ये पहिल्या आणण्याच्या दृष्टिकोनातून ते करू. पण त्याच्यासोबत जनतेनं सुद्धा तसाच पाठिंबा द्यायला पाहिजे. निवडणूक झाली म्हणजे संस्थेचा विकास झाला अशातली बाब नाही. संस्थेचा विकास जर व्हायचा असेल तर विविध स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग हे सहकारामध्ये निर्माण करण्याचं काम बिलकुल ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही करू आणि ही संस्था आहे त्याच्यापेक्षा वेगळी करू. आजच तुम्हाला सांगतोय मी की देशात म्हणल्यापेक्षा म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्वतःचं 2.5 करोड रुपये FD आणि 70-75 लाख रुपये खेळतं भांडवल ठेवून 30 लाख रुपये वर्षाला प्रॉफिट नसणारी कुठलीही संस्था नाही. 1 रुपयासुद्धा कॅश क्रेडिट कुठलं आम्हाला नाही किंवा कुणाला कुठलं दिलं नाही. त्या दृष्टीनं हे भक्कम आर्थिक स्थितीवर संस्था उभा केलेली महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पण आमचे वेगळे उद्योग नसल्यामुळं आणि शासनाचं काही ह्यावेळेस धोरण नसल्यामुळं आम्ही 100% हे गोष्टी आम्ही केलेल्या सुद्धा ह्यावेळेस पहिली आली असती संस्था महाराष्ट्रात. पण मला सुद्धा बघायचं होतं लोकांच्या विश्वासावर मी या संस्थेमध्ये उभा टाकलो नसताना सुद्धा किती विश्वास ठेवतेत ह्या पद्धतीनंच मी हे पॅनल उभा केलं. आणि जवळपास 12 सभासद हे नवीन होते, त्याच्यातला एकच श्री शेळले म्हणून जर जुना सोडला तर कुठलाही जुना संचालक नव्हता. पण मला सुद्धा असं वाटलं नाही, म्हणजे मला वाटलं नाही म्हणल्यापेक्षा मला आत्मविश्वास होता. मी प्रत्येकाला सांगत होतो की जवळपास 15% मतं झालेल्या मतदानापैकी 15% मतं त्यांना मिळाले. मलासुद्धा फार अत्यानंद झाला. आणखी मी अशाच पद्धतीनं सत्तेत नसलो तरी ती संस्था मी तिथं आहे, 100% राहणार आहे. ज्या पद्धतीनं मागचा कारभार केलो तशाच पद्धतीनं ह्यावेळेसचा सुद्धा कारभार करीन. आणि ह्याच्यानंतर म्हणल्यापेक्षा ह्याचे आता मी आजच सांगतोय की ह्याच्या संदर्भामध्ये मी अगोदरच सांगितलं कोण कसा राहील, कोण चेअरमन राहील, कोण व्हाईस चेअरमन राहील. ही सगळी निवड मी माझ्या स्वतःच्याच म्हणजे माझ्या स्वतःच्याच मर्जीनं करणार आहे. आणि मला विश्वास आहे की हे आलेले संचालकसुद्धा 100% माझ्यासोबत राहतील आणि माझा विचार घेऊन चालतील. त्याने माझा विचार घेऊन चालल्याच्यानंतर तशाच पद्धतीनं आपण त्या सगळ्याचं सहकार्य घेतलं आहे. आणि सगळेच लोक चाकूरचे जे काही चांगले ज्याला काही चारित्र्य आहे अशाच पद्धतीच्या लोकांना उमेदवारी आपण दिल्या. पण जे काही चारित्र्य असताना सुद्धा जो काही त्रास झाला
विनाकारण त्रास झाला, माझ्यावर आरोप केले. पण मी म्हणतोय की आरोप केले असताना सुद्धा त्याच दिवशी सांगितलं होतं ते माझ्यावर आरोप करणाऱ्या माणसाला की सिद्ध करा, उद्या पॅनल परत घेतो. एवढ्यावर ह्या सगळ्या जनतेनं जे काही माझ्यावर विश्वास ठेवला तशाच पद्धतीनं पुढे विश्वास ठेवावा. मी आजच मागच्याच जी मी आमच्या सर्वसाधारण सभेमध्ये सांगितलं होतं की मी आणखी 5 वर्ष कारभार बघणार आहे. आणखी मी कपिलच्या माध्यमातून, गोविंदरावच्या माध्यमातून ह्या दोघाला एकत्र आणण्याचं काम मी केलं. कपिलला नगराध्यक्ष केलं आणि गोविंदरावला चेअरमन करणार आहे. 100% आजच सांगायला काही हरकत नाही. त्याच पद्धतीनं बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्यात. ह्या दोघांनाही इथं अडकवल्याशिवाय ह्या गावचा विकास होणार नाही असा उद्देश समोर ठेवूनच मी हे सगळ्या गोष्टी केल्यात. कुणाला असं अगोदर म्हणलं नाही तुला असं करतो तसं करतो म्हणून. त्या दृष्टीनं बिलकुल कुठलाही लवलेस नसताना, कुणाची नाराजी नसताना 100% चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण करू. आणि अशाच पद्धतीनं गुन्ह्या गोविंदानं ज्या काही आमच्या योजना आहेत त्या योजना तर सातत्यानं चालत राहतील. पण नाविन्यपूर्ण योजना माझ्या डोक्यात जी आहे त्या योजना आणण्याचं काम पुढील काळात आपण करू. तुमचंसुद्धा खूप मोठं सहकार्य राहिलं. म्हणजे तुमच्याकडून जी काही प्रसिद्धी आम्हाला मिळाली ते एक इमानदारीचं फळ माझ्या आयुष्यातलं मिळाल्याचं समाधान मला राहिलं. त्याबद्दल तुमचे मी आभार व्यक्त करतो आहे. आणि आजच्या संदर्भात आजचा असला तुम्हाला मी आजच सांगतोय की सगळ्यांना सांगितलं, कोणाची अवहेलना आम्हाला करायचं नाही. आमचा विजय झाला म्हणून आम्हाला कोणाच्या विरोधात घोषणा द्यायचं नाही, कोणाच्या दारात जाऊन फटकड्या उडवायच्या नाहीत. आयुष्यामध्ये खूप काही फटकड्या उडवल्या आणि तसला जल्लोष कधी साजरा आम्हाला करायचा नाही. त्या दृष्टीनं तुम्हाला आज सर्वांना मी विनंती करतो आहे, माझ्यासोबतच्या सर्व सहकाऱ्यांना, बिलकुल 100% तुम्ही ज्या ज्या संदर्भामध्ये गरज असेल त्या त्यावेळी आपण उपस्थित राहावं. जास्त वेळ आमच्यासोबत कामाला राहावं अशातली कुठलीही संचालकाकडून माझी अपेक्षा नाही. मीटिंग मात्र बिलकुल महिन्याला होईल, त्या मीटिंगला आलं तरी चालते. आणि काही सुझाव असतील तरी ते सांगतील. त्याचा अवेलना कुणाची करता येणार नाही, करणार नाही. आणि तशा पद्धतीनं जे काही माझे त्याला वाटत होतं हेरला ह्या बाकीच्या विरोधकाला की विठ्ठल माखणे हे एकाधिकारशाही हुकुमशाही. हुकुमशाही मी कधीच आयुष्यात केली नाही, करणार नाही. हुकुमशाही केला असतं तर एवढं मोठं सगळं कार्य उभा टाकलं नसतं. हुकुमशाही त्यांची झाली, माझ्यावर जे आरोप केले त्याच्यात ते 10% आवडू झाले. बरोबर आहे असा विजय सुद्धा आता सुद्धा कळावं. आता योगीराज स्वामी आमच्या बरोबर आलेत. योगीराज स्वामीचं सुद्धा मी अभिनंदन करतो की माझं त्या माणसानं ऐकलं. असे ऐकणारे खूप आहेत. पण मी म्हणतोय असं की उगाच विनाकारण हुकुमशाही म्हणणे, घराणेशाही म्हणणे. घराणेशाही म्हणले की गोविंदराव घराण्याचे राहणार. जे माणसं सांभाळायची ज्यानं एवढे मोठे संस्था निर्माण केले ती संस्था कशी सांभाळावी हे त्या माणसाचा अधिकार आहे. बालाजी पाटलाचा थोडाच राहणार आहे. सभासद बी नाही बालाजी पाटलानं सांगायचं. बरोबर आहे का? आता ह्या भारला सभासद होवं आणि पुन्हा उभा टाकावं. आता किती भारला मतं देतात ते बघू आपण. आम्ही चॅलेंज देतोय कुणालाही नसताना सुद्धा चांगल्या गोष्टीचं वाईट कधी करत जाऊ नये. म्हणून मी सांगितलं की ज्या काही नगरपालिकेच्या संदर्भामध्ये गोविंदरावनं ज्या संकल्पना मांडल्यात त्या संकल्पना पूर्ण करण्याचं अभिवचन मी देतोय. कुठून करायचं ते गोविंदराव कपिल ठरवतील. पण त्याला आजच सांगतोय मी की हे आपले 1 महिना गेला. आता पुढे येणाऱ्या उद्याच्या दिवसापासून किंवा परवा दिवसाच्या दिवसापासून बिलकुल गावातलं काम त्यांना मी विनंती करतोय हात जोडून. बरं का? दोघाला हात जोडून विनंती करतोय. जे वचन तुम्ही दिलं ते पूर्ण करण्याचं काम तुम्ही करावं. सगळ्याचा आदर गावात ठेवावा आणि आदर ठेवून काम करावं. मी एवढेच 5 वर्ष या गावात राहणार आहे. आजच सांगलं राहणार आहे म्हणजे कुठं जाणार आहे असं नाही. कधीच जाईन मी नाही. म्हणजे मी काही जाईन म्हणल्यापेक्षा मला मृत्यू येईल अशात नाही. मी राहणार नाही 100%. बरोबर आहे का? माझ्या सुद्धा कौटुंबिक अडचणी आहेत. मला सुद्धा माझ्या मुलीला मोठं करायचं आहे आणि ती मुलगी काही राजकारणात येणार नाही. एक फिलॉसॉफर होईल ती, एक वकील होईल. ती संकल्पना मला करायची आहे कपिलच्या माध्यमातून, गोविंदरावच्या माध्यमातून. माझं मन लागेल तिथं राहील. पण एवढं 5 वर्ष मी हे गाव सोडणार नाही एवढी शाश्वती देतो. आणि इथं उपस्थित राहिल्याबद्दल योगायोगानं माझ्यावर, गोविंदरावर, कपिलवर आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यावर जे काही विश्वास ठेवला त्या विश्वासाला तडा न जाऊ देता इमान इतमारे आणखी त्या लिंबाखालीच बसून
पॅनलच्या माध्यमातून चाकूरच्या शेतकऱ्यांचा विकास करण्याचा हेतू या ठिकाणी त्यांनी सिद्ध करण्याचा साध्य करण्याचा मानस बाळगलेला आहे. माझ्यासोबत या ठिकाणी होऊ घातलेले चेअरमन माझ्यासोबत आहेत, त्यांच्या आपण भावना जाणून घेऊया. सर, महावार्ता न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. काय सांगाल की सर्व विरोधक जे आहेत, चाकूर शहरातले सर्व राजकीय पक्षातले नेते एकत्र येऊन विरोध करू पाहत होते आणि आज आपण आपले 13 च्या 13 उमेदवार निवडून आलेले आहेत, काय वाटतंय आपणास आणि त्या विरोधकांना आपण काय सांगाल? या विजयामध्ये 33 वर्ष माझे वडील बंधू यांनी केलेले संस्थेचे कार्य, शेतकऱ्याला दिलेला फायदा, याच्या सर्व विजयामध्ये चाकूर येथील शेतकरी, सरणवाडी, आलगरवाडी, तिर्तवाडी, हनुमंतवाडी, तांडा, माहूरवाडी येथील सर्व शेतकऱ्याचं भरभरून आम्हाला मतदान करून यश दिलं, त्या यशाला तडा जाऊ देणार नाही हीच या प्रसंगी ग्वाही देऊन मी माझे 2 शब्द. काय सांगाल की शेतकऱ्यासाठी आता नवं काय करणार आहात आपण? नवं भरपूर काही करायचं आहे. 2 नंबरवरून 1 नंबरवर कसंही पाहायचं आहे. नवीन नवीन उपक्रम राबवण्याचा मानस आहे. पुढच्या 5 वर्षात ते आम्ही राबवून निश्चितच यश संपादन करू. निश्चितच नवोपक्रम राबवून या ठिकाणी निश्चित यश संपादन करण्याचा त्यांचा मानस आहे. माझ्यासोबत या ठिकाणी एक युवा उमेदवार आहेत. यांचे जे उमेदवार होते ते एकूणच सर्व 13 च्या 13 एक उमेदवार जर सोडले तर 13 उमेदवार हे 9 उमेदवार होते आणि या उमेदवारापैकी माझ्यासोबत नाकाडे आहेत, त्यांची आपण भावना जाणूया. काय सांगाल, या आनंदोत्सव कसा साजरा करत आहात? आनंदोत्सव साजरा करायचं म्हणजे काय, मी नवीनच, मला याच्यातला गंध कधी माहीत नव्हता. माझे वडील राजकारणात होते, बरं मी ह्यांच्यामुळं आलो, काकामुळं माझा विजय झाला. आमचे 13 च्या 13 उमेदवार निवडून आले, आनंद वाटला खूप. निश्चितच दुसरे एक उमेदवार आहेत, त्यांच्या भावना आपण या ठिकाणी जाणून घेऊया. काय सांगाल? हे आनंद जनतेचा आशीर्वाद, काकाचे केलेले कार्यामुळं आज 13 च्या 13 उमेदवाराला घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे. निश्चित दुसरे एक उमेदवार आज आपल्यासोबत या ठिकाणी. एकूणच सर्वांचा जो आनंद आहे तो आनंद म्हणजे गगनात मावेनाचा आनंद आहे. निश्चित आनंद तर होणारच, कारण प्रत्येक निवडणूक ते पाहत आहेत, स्वतःच्या हिमतीवरती निवडणूक लढत आहेत. निवडणूक लढणं म्हणजे साधी गोष्ट राहिलेली नाही, प्रत्येक बाबीचा साम दाम दंडभेद या सर्वांचा विचार करून निवडणुका लढाव्या लागत आहेत आणि जनता आणि मतदार या सर्वांना माहिती आहे की आपला कोण आणि कोण कामाचा आहे आणि त्या कामाच्याच माणसांचा विजय या ठिकाणी होत असतो. ही स्थिती या जनतेनं दाखवून दिलेली आहे आणि इथे या सर्वांचा जो विजय आहे तो यांच्या कार्यकौशल्यावरती विजय संपादन केल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकूर.